Gloria! Grata bien. पाटी लागले ते आपलीच ट्रेन आहे. आपण आता जाणार आहोत एका आपल्या मित्राच्या फार्म हाऊस सारख्या लोकेशनवर. तर ते आता मला पण अजून प्रॉपरली माहिती नाही की कसं आहे काय आहे कुठे आहे. एवढं तर माहिती आहे की आपला हा प्रवास होणार आहे जो, तर इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते सावंतवाडी रोडपर्यंत असणार आहे. तर ही माझी पहिलीच वेळ आहे जेव्हा मी ट्रेनने राजापूर रोडच्या पुढे ट्रॅव्हल करणार आहे. जास्त अंतर नाही आहे पण थोडंसं आहे, तरी पण पहिलीच वेळ आहे माझी की मी राजापूर रोड स्टेशनच्या पुढे पहिल्यांदा जाणार आहे बाय ट्रेन. आपली माणसं कुठे गप्पा मारत आहेत. हां दिसली दिसली बघा, मितेश भोसले, कमलेश कदम आणि निलेश कदम हे आपली गँग आहे आज. आणि अनिकेत गुलतकर आतमध्ये बसला आहे. ट्रेनमधली साफसफाई चालली आहे तर एवढं चाललं आहे. आणि बघू आता आतला व्ह्यू दाखवतो चला. मित्रा कुठे चाललाय मित्रा? सावंतवाडी. तिकीट आहे का मला पण भेटेल? काय बोलतो? ठीक आहे मी पण येतो मी पण येतो. किती कधीपर्यंत पोहोचणार आपण? सकाळी 9 वाजेपर्यंत. ओके ओके. तर आपण आलो आहोत आपल्या जागेवर वरच्या सीटला. तर इकडून बरोबर 11:30 ट्रेन सुटली CSMT वरून. तर मित्रांनो आता ठाणे स्टेशन आलेलं आहे. तर बघूया गर्दी कितीशी वाढते. आधी ट्रेन तर रिझर्वेशन डबा फुल झालाय. थांबा दाखव. सुबह 9 बजे आपलं रिझर्वेशन होतं आणि CSMT ला बसायला आलो म्हणून वाचलोय, नाही तर आपण पण गर्दीत असलो असतो. 8 hours later काय झाली का झोप? काय झाली रे, जाम झोप येत माझा. आम्ही त्या झोप झाली का आपण तर काय कदम इकडे त्यांची झोप झालेली दिसते. हा बघा आता मला यांचा व्ह्यू. थोड्याच वेळात आता आपला स्टॉप येणार आहे आणि आम्ही सर्व तयारीत उभे आहोत इकडे. दिसतंय तूच दिसत असेल. तर मित्रांनो आपण आलो आहोत सावंतवाडी रोड स्टेशनला. आपलं सगळं सामान हा घेतलं, सगळं घेतलं. तर आपल्या समोर आहे सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन. आपली सेना, आपलं सामान, सगळ्यांच्या सवळांच्या बॅग. अण्णा 2 प्लेट कटवडा लावा. तर मित्रांनो मला आठवत नाही मी तुम्हाला चॅनलचा इंटरव्ह्यू दिला की नाही म्हणून आत्ता देतो. तर मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम सावंतवाडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या रोडवाईज यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्यासाठी प्रायव्हेट रिक्षा येणार आहे आपल्याला घ्यायला पिकअपसाठी. आपले गाईड आहेत सोबत अनिकेत गोलतकर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज फिरणार आहोत. ओके कोणतरी नाही आलं. तर बघितलं ज्याप्रमाणे आपण सावंतवाडी स्टेशनला उतरलो, ट्रेन कोकण कन्या 1.5 तास लेट होती. आतमध्ये झोप लाग. आता बघू जेवढी हवी होती झोप तेवढी तर झाली आहे. पुढचा बघूया काय होतं. आता लोकेशनवर जाऊन मी तर पहिल्यांदा चाललो आहे लोकेशनवर, त्यामुळे काय काय एक्साइटिंग बघायला भेटतंय ते पण बघूया. चला तर भेटू रिक्षामध्ये. आता आत्ताच उतरलो काकांनी आम्हाला रिक्षातून सोडला.
लाईफ जॅकेट घालून बसलेत सगळेजण. आणि आत्ताच अनिकेत दादाच्या मावशीचा मुलगा ना हरलाला चाय आणि चपाती भाजी देऊन गेलाय. मस्तपैकी असा नाश्ता करूया आता. चला तर आता तुम्हाला रूम दाखवतो. मस्तपैकी चटके लागतात पायाला आता. मी ते बाहेर झोपायला पण असं बनवलं होतं, फक्त गादी टाकली नव्हती त्यावर. आणि हे आपण आलो रूममध्ये. मस्तपैकी छोटासा रूम होता पण मस्त होता. तर इकडे आहे बाथरूम आणि इकडे दोन बेड ठेवले आहेत, एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. दोपहर 1:15 बजे. मित्रांनो आता वाजलेत 2:15 आणि आता मस्तपैकी आल्यापासून व्ह्यूचा आस्वाद घेत होतो. बघितलाच असेल तुम्ही पण, व्ह्यू दाखवलंच तुम्हाला आता. आणि आता जेवायची वेळ झाली आहे, त्यामुळे आता जेवायला बस घेतोय. मस्तपैकी असं सी फूड आलेलं आहे आपल्या समोर आता, घरगुती जेवण आणि ते पण सी फूड. त्याच्यामध्ये काय आहे, चपात्या असतात खुल ओके असं आहे. चपात्या दोन, दोन प्रॉन्स, प्रॉन्सचा मोठा गट्टा आहे आपल्याकडे. ह्याच्यात काय आहे, बांगडा. खोलून बघूया नंतर त्याला काय आहे ते. नाही इकडे फ्राय करून ठेवलेत, इकडे ग्रेव्ही दिले, हा रस्सा दिलाय. मस्त मजा येणार आणि समोर आमच्या तो व्ह्यू. लाटांचा आवाज असा काय येतो ना मस्त पैकी, इथे झोपून जावं असं वाटतंय. आणि आपल्या शेजारी आपले श्वान भाई. आणि हा एम्बियन्स तुम्हाला खूप कमीच ठिकाणी बघायला भेटला असेल. मुंबईच्या हॉटेलमध्ये देखील असा एम्बियन्स नाही भेटणार तुम्हाला. अंडे बोल काहीतरी. तर मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही बघितला आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता वाजलेत 2:30 वाजलेत. आणि आता बघूया, थोडा वेळ आराम करूया रूमवर जाऊन. बाकीचे ते गेले झोपायला एवढ्या लवकर. आमच्या अजून मी आहे, अनिकेत दादा आहे आणि निलेश कदम दादा आहे. तर बघू, चला तर आता मी पण जातो रूमवर. बघूया रूमवर काय काय लोळत आहेत, कसे लोळत आहेत ते बघूया आता जरा. ट्रेनमध्ये तर आकडून झोपलो होतो, इकडे थोडा बाकडे भेटलात मस्तपैकी. आडवे झाले, अरे बापरे घोरायला पण लागले भाई. आराम. चला तर आता मी पण झोपतो.
चला तर मित्रांनो, मस्तपैकी 2 तासाची झोप काढली आणि आता चाय नाश्ता करून आता बाजूलाच एक गड आहे. गडाचं नाव काय अंदा? यशवंतगड किल्ला असं आहे ते. तर आता आपण तिकडे जाऊया, थोडं तिकडे एक्सप्लोअर करूया आणि बघूया तिकडे काय काय नवीन बघायला भेटतंय. आणि ज्या पातळीवर आपण आलो होतो इकडे तेव्हा पाण्याची पातळी खूपच जास्त होती आणि आता थोडी कमी झाली, थोडी नाही खूपच अशी कमी झाली. तर थोड्या वेळाने आपण जाणारच आहोत तिकडे पाण्यात. आता बघू शकता तुम्ही आपण वाळूवरूनच चालतोय. कुत्रे पण मस्तपैकी मजा मारतात सगळीकडे आणि आम्ही आता शॉर्ट्स घालूनच आलो आहे सगळे, म्हणजे तिकडून उतरल्यावर डायरेक्ट पाण्यातच उडी मारणार आहे आम्ही. असूचलं आहे कधीपासून पाण्यात जायला. तर ही लाईनच पूर्ण सगळी रिसॉर्ट लाईनची आहे. तिकडे पॅराग्लायडिंग, स्कूबा डायविंग वगैरे होते. अनिकेत गोलतकरची ओळख सगळीकडेच आहे इकडे. अनिकेत गोलतकर इज फेमस पर्सन. तिकडे पण हात दाखव. तर इकडे आपण आलो आहोत आता किल्ल्यावर, यशवंतगड. तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हा असा काही आहे एंट्रन्स आणि अनिकेत गोलतकर आपल्या शॉर्ट पण दाखवते. तर ही आहे तटबंदी. इथून आपले पहारेकरी लक्ष ठेवत असतील. ही बाजू मस्त दिसते किल्ल्याची. अरे असंच रे. हा चला एक 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 सर्कल घ्या इकडे, एक एक गेट घ्या इथे. हा एक एक गेट घ्या. हा पोच पोच द्या, एक एक पोच द्या सगळ्यांनी. तर फोटोशूट करून झाल्यावर परत आता येते आपण शूटिंगवर. तर जसा वरती वरती येतोय तसा हा अजून पसरत चाललाय आणि फॉरेनर लोक बघू शकता तुम्ही. कुठे तिकडे? अरे वा वा. अरे फॉरेनर कुठे?
आपला भगवा भगवा फडकतोय आपला. तर आता आपला गड फिरून झालेला आहे आणि आता आपण खाली जाऊन पाण्यात थोडी मजा मारूया. तर दाखवतो पुढच्या आता आधी मानव